महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून एक महत्वाची बातमी सकाळी सकाळी येते. भाजप आणि शिवसेना युतीचा सत्ता वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्यानं अजूनही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे चालू आहे अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विवेक, शेवटचे काही तास उरलेले आहेत आणि आता या शेवटच्या काही तासामध्ये तरी काही होण्याची शक्यता आहे का? आणि असं झालं नाही तर राज्याची वाटचाल ही राष्ट्रपती राजवटीकडे निघाली आहे असं म्हणायला बाब आहे का? निश्चितपणे राजकीय वर्तुळात तरी ती चर्चा सुरू झालेली आहे, कारण अजून कोणीही सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही आहे. या विधानसभेचा कार्यकाळ उद्या म्हणजे 9 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत आहे, त्यामुळे तोपर्यंत जर सत्ता स्थापनेचा दावा नाही केला तर राज्याची वाटचाल ही राष्ट्रपती राजवटीकडे चालू आहे असं म्हटलं जात आहे. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक आमदार जरी असले तरी त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत मिळेल असा आकडा नाही आहे. आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा जो मुद्दा आहे की मुख्यमंत्रीपद आम्हालाच पाहिजे, त्याच्यामुळे राज्यात एक राजकीय तिढा निर्माण झालेला आहे. आता राजकीय तिढासोबतच आपण बघतोय की घटनात्मक पेज देखील राज्यात उभं राहतो की काय अशी परिस्थिती आहे. कारण शिवसेनेचं म्हणणं आहे की आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं आहे आणि भारतीय जनता पक्षाने देखील स्पष्ट केलं आहे की 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आम्हालाच हवं आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चा अजिबात होत नाही आहे. काल उद्धव ठाकरेंनी देखील स्पष्ट केलं की जर आम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ करत असाल तरच फोन करा, अन्यथा चर्चेची दारं बंद आहेत. त्यामुळे राजकीय तिढा सुटत नसल्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. विलास, धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. महाराष्ट्रातला हा सगळा राजकीय पेच सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष विविध स्तरावर प्रयत्न करत होता, मात्र कालपर्यंत सगळ्यांचं लक्ष दिल्लीतल्या बैठकीकडे लागलं होतं. आता मात्र सगळ्यांच्या नजरा मुंबईच्या दिशेनं वळल्यात. काँग्रेस आपले आमदार कुठू नाहीत म्हणून सक्रिय झालेली आहे. दुसरीकडे शिवसेना देखील आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्न करते. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून मुख्यमंत्री पदाशिवाय भाजपसोबत चर्चा करणार नाही असा सूर शिवसेनेनं आळवलेला आहे. त्यामुळे भाजपची एका बाजूला गोंजी झालेली आहे, कोंडी झालेली आहे. त्यामुळे आज नेमकं काय होतं आणि जी कोंडी निर्माण झालेली आहे ती फुटू शकते का आणि ती फोडण्यासाठी नेमकी कशी पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेवटचे काही तास उरलेले आहेत आणि यानंतर महाराष्ट्राची ही विधानसभा जी आहे ती विसर्जित होईल. कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तांत्रिकदृष्ट्या राजीनामासुद्धा द्यावा लागू शकतो आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवरती ठाम असल्यामुळे आता हा पेच नेमका सुटणार कसा हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याच सत्तापेचामध्ये काँग्रेस आणि शिवसेना दोघांनीही आपले आमदार फुटू नयेत याची खबरदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे. जर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर घोडाबाजार होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येऊ नये यासाठी सगळे पक्ष जे आहेत ते आपापले आमदार सांभाळण्यासाठी आता प्रयत्न करत आहेत. जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसनंसुद्धा आपल्या आमदारांना मुंबईत बोलावून घेतलेलं आहे. शिवसेनेनं आधीच रंगशारदामध्ये आपल्या सगळ्या आमदारांना एकत्र ठेवलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता सरकार स्थापन करण्यासाठीचा जो पेच आहे तो कसा सुटणार हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. 15 दिवस उलटून गेलेत. महाराष्ट्राचा विधानसभेचा निकाल हाती येऊन महाराष्ट्रातल्या जनतेनं शिवसेना भाजप युतीला बहुमत दिलं पण या दोघांनाही सरकार स्थापन करता आलेलं नाही आहे. प्रशांत विलर रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, खरं तर सगळ्यांच्या नजरा होत्या त्या शेवटच्या दिवसापर्यंत दिल्लीतून काहीतरी हालचाल होईल आणि दिल्लीतून काहीतरी तोडगा निघेल अशी आशा होती, पण ती आशासुद्धा फोल ठरताना दिसतीय. का दिल्लीतून इतकं दुर्लक्ष केलं जात आहे महाराष्ट्राकडे, काय नेमकं घडतंय दिल्लीत? नाही, खास करून जर बघितलं दिल्लीचं दुर्लक्ष नाही आहे महाराष्ट्राकडे. दिल्ली फक्त सक्रिय नाही आहे. दिल्ली पण कधी होणार? आज शेवटचा दिवस आहे, शेवटचे काही तास उरलेले आहेत, मग दिल्ली सक्रिय कधी होणार? हा, दोन्ही नेते ज्या पद्धतीनं
आतापर्यंत आशा लावून होते की राज्यातले जे नेते आहेत ते सर्व नेते या संदर्भातला पेच प्रसंग सोडवतील, पण तो पेच प्रसंग दिल्लीपर्यंत पोहोचला. मुख्यमंत्री दिल्लीत येऊन गेले, त्यांनीही प्रयत्न केले, तेही फोल ठरले. आता ज्या पद्धतीनं अमित शहा यांची आणि पंतप्रधानांची भेट झाली त्यातही प्रयत्न झाला, तोही झाला नाही. आता शेवटी जर बघितलं तर आता सगळ्यांचं लक्ष ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केलंय की आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे, आम्हाला आत्ता आम्ही सत्ता स्थापन करणार ही आम्ही वाट पाहू, आम्हाला वेळ द्यायची आहे, जेव्हा निर्णय होईल तेव्हाच आम्ही सोबत येऊ, अशा प्रकारचे संकेत खास करून पक्षश्रेष्ठीने दिलेले आहे. आणि दुसरं जर महत्वाचा जर बघितला आपण, अत्यंत महत्वाचा, उद्याचा दिवस हा कर्तारपूरचा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या कर्तारपूर असणार आहे. आणि त्यानंतर जर बघितलात आज देखील अमित शहांनी प्रयत्न केला होता की आज देखील बैठकी बोलवण्याच्या, पण काल ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची आणि संघाची एक अत्यंत महत्वाची बैठक झाली ते देखील महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकीय पैशाच्या पार्श्वभूमीवर, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याकडे लागलं होतं, त्यातून काहीतरी निर्णय येईल. दुसरीकडे नितीन गडकरी आहे, नागपूरला पोहोचलेले आहे, ते देखील काल एका मोहन भागवतांच्या सोबत सरसंघचालक त्यांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यांची देखील आज भेट मोहन भागवतांची होईल का याकडे देखील लक्ष लागलंय. त्यामुळे सगळ्या स्तरावरून भारतीय जनता पक्ष प्रयत्न करत आहे, पण ते प्रयत्न काही यशस्वी होत नाही, कारण की ज्या पद्धतीनं शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे की आम्हाला मुख्यमंत्री 2.5 वर्षापर्यंत दिला नाही तोपर्यंत आम्ही चर्चेलाही तयार होणार नाही, अशी ताठर भूमिका शिवसेनेची असल्यामुळे आता ज्या पद्धतीचा प्रेस प्रसंग निर्माण झालाय त्यावर आता कशा प्रकारे तोडगा काढतायत शिवसेना असो किंवा बीजेपी असो, किंवा ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलंय की आम्ही विरोधी पक्षात बसण्यासाठी तयार आहोत, पण त्यामुळे त्यांचाही त्यांच्याकडे देखील ज्या पद्धतीनं नजरा आहेत की सगळ्या शरद पवार काय भूमिका घेतात. आणि सगळ्या गोष्टी आहेत, प्रश्न हा आहे की जेव्हा असा पेच निर्माण झाला होता लोकसभा निवडणुकीच्या वेळेस तेव्हा अमित शहा स्वतः आले होते, त्यांनी शिवसेनेची नाराजी दूर केली होती आणि जे ठरलंय म्हणून सांगितलं जातं ते दोघांमध्ये ठरलंय, मग अमित शहा याच्याबद्दल का बोलत नाहीयेत किंवा ते इथे येऊन हा पेच सोडवण्यासाठी प्रयत्न का करत नाहीयेत? ज्या पद्धतीनं काल काल आणि परवा मंत्री परिषदेची बैठक झाली आणि त्या पद्धतीच्या संदर्भात ज्या चर्चा अमित शहांसोबत झाल्या तर अमित शहांना विचारण्यात आलं की आपण का जात नाही आहे महाराष्ट्रामध्ये, तर ते म्हणाले की आम्ही 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सोडू शकत नाही आणि शिवसेना चर्चेला तयार नाही, अशा वेळी माझ्याने जाण्याने काही फरक पडणार नाही असं अमित शहांना वाटतंय असं राजकीय सूत्रांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे तसा दावा देखील रामदास आठवले जे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहे त्यांनी देखील केलाय की मी या संदर्भात अमित शहांसोबत चर्चा केली होती, पण अमित शहांनी जे कारण सांगितले मला की मी मुंबईत न येण्यासारखे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की शिवसेनेचा जो ताठरपणा आहे तो जोपर्यंत कमी होणार नाही तोपर्यंत अमित शहा काही मुंबईला येणार नाही. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित शहांनी जी स्पष्ट भूमिका घेतली आहे वेट अँड वॉच ही, आणि त्याच भूमिकेने ती भूमिका वठवत आहे, त्यामुळे सध्या ही महाराष्ट्रावर जे संकट घोंगावत आहे ते संकट खरं तर राष्ट्रपती राजवट